नमस्ते भारत, आपण बघत आहात WBS न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी मुंबईच्या आझाद मैदान येथे आहे आणि आझाद मैदानवर गेली 19 दिवसापासून आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांचं आंदोलन चालू आहे। मात्र सरकार यांच्या समस्याकडे लक्ष देत नाही म्हणून आता हे आंदोलन वाढण्याची शक्यता आहे। आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहे आशा वर्कर आणि गट प्रवर्तक या ठिकाणी आलेले आहे। आणि गेली 9 फेब्रुवारी पासून हे आंदोलन सुरू आहे। या आधीही सुद्धा अनेकदा आंदोलन केले, पण मात्र राज्य शासनाचं यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हे आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे। आपण बघू शकता की महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे आशा वर्करांचे घेण्यात यावे या मागणीसाठीच या ठिकाणी सगळ्या या महिला आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जे आहे महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने इथे एक सभा सुद्धा चालू आहे आणि या सभेमध्ये जर जे आहे या ठिकाणी संपूर्ण या जे आशा वर्कर गट प्रवर्तक महिला या ठिकाणी आल्या। मी तुम्हाला दाखवतो की हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित आल्या। नेमकं काय मागणी आहे यांची आपण यांच्याकडून जाणून घेऊया। माझ्यासोबत आपण बघू शकता की संपूर्ण महाराष्ट्रातून जे महिला या ठिकाणी आलेल्या आहे, विविध जिल्ह्यातून या ठिकाणी महिला आलेल्या आहे। आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया की नेमकं काय मागणी आहे, कुठून आले आहेत तुम्ही? मी सोलापूर जिल्ह्यातून आलो आहे। मी पुष्पा पाटील, महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिव आणि कृती समितीचे एक सन्माननीय सदस्य आहे। आम्ही जवळजवळ महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यातून या ठिकाणी आशा वर्कर आलेले आहे। प्रमुख मागणी आमची हीच आहे की जे काही आम्ही ऑक्टोबरमध्ये 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत जो काही आम्ही 23 दिवसाचा संप केला होता, त्या 23 दिवसाच्या संपामध्ये आपल्याला राज्य शासनाने घोषणा केली होती की आशा सेविकांच्या मोबदल्यात 7,000ची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 10,000ची वाढ। तर ही जी वाढ घोषणा केली आणि त्याचा 1 महिन्यामध्ये शासकीय आदेश काढणार असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, परंतु 1 महिना उलटून गेला तरी परंतु शासकीय आदेश काढला नाही। आणि त्या दरम्यान आमची एक अशी मागणी होती की ऑनलाईन कामावर आम्ही बहिष्कार टाकू। शासकीय आदेश कोणता काढायचं सांगितलं? 7,000 रुपये आशांच्या मोबदल्याची वाढ आणि 10,000 रुपये गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ, ही घोषणा राज्य शासनाच्या आरोग्य मंत्र्यांनीच केली होती आणि जी घोषणा केली होती त्याचा GR त्यांनी काढावा। मी सोलापूर जिल्ह्यातून आलेलं आहे। आमच्या मागण्या 18 ऑक्टोबरपासून आम्ही जे संपात होतो तेव्हा आम्हाला शासनाने की तुम्हाला 7,000 एकदमच मानधन वाढलं म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलं। ढोबळ आश्वासन देऊन आम्हाला 80% काम करून घेतलेलं आहे हे शासन। काय काम तुम्ही करता, काय काय कामं करून घेतात तुमच्या? आमच्याकडून ऑनलाईनचे कामं करतात, PMOG चे फॉर्म भरून घेतात, मातृवंदनच्या योजनेचे कामं करून घेतात, आभा कार्ड काढून घेतात, ई श्रम कार्ड काढून घेतात आणि गावातले जे साथीचे रोग असतात हे सगळे काम आम्ही करत असतो। एकही काम असं अशा कुठलं करत नाही असं नाही। आता काय तुम्हाला मानधन? आता सध्या आम्हाला 5,000 मानधन आहे। मग त्या 5,000 मध्ये आम्ही 5,000 मध्ये त्याला काय आम्ही मागायला गेलो, फक्त आमची मागणी की आम्हाला 2,000 रुपये दिवाळी बोनस द्यावा ही आमची मागणी होती आणि ऑनलाईन कामावर बहिष्कार होता। तर त्याने अचानकच आमचा उत्साह वाढवून आम्हाला 7,000 पगार करण्यात आला असं आश्वासन 7,000 देऊन आम्हाला आज 4 महिने दिवस झाला, आमचा पगार नाही, पाणी नाही, कुठलाच असं शासनाने आमच्याकडं म्हणजे फिरकून बघिना झालं। शासन आम्हाला इतके आम्ही इतके आम्ही हे झालेलं आहे या शासनावर की असं निश्चितच। आणखीनही माझ्यासोबत काही महिला आलेल्या आहेत, तुम्ही कुठून आल्या? मी नागपूरहून आली आहे। मी नागपूर जिल्हा महासचिव आहे, प्रीती मेश्राम नाव आहे माझं। मी 2008 पासून आशा स्वयंसेविकेचं काम करत आहे आणि 9 तारखेपासून आम्ही इथे आलेलो आहोत आणि आता 18-19 दिवस झालेले आहेत आणि उन्हातान्हात उपाशी तपाशी पाण्याची व्यवस्था नाही आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था होत नाही, तरी शासनाने आमचा लवकरात लवकर GR काढावा आणि 7,000 आशांना आणि 10,000 गटप्रवर्तकांना आज जर आमचा GR काढला तर आम्ही आमच्या सुखरूप घरी पोहोचू। निश्चितच आपल्यासोबत आम्ही बघू शकतो की निरंतर या लढ्याला जे प्रेरणा देत राहतात तसे नेते सुद्धा आहेत। काय सांगाल तुम्ही, निरंतर यांचा जो आवाज आहे तो शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असता, तुम्ही कुठून आले आणि तुमचं नाव सांगा?
मी पंजाबराव गायकवाड आशा वगट प्रवर्तक संघटनेचा बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि गेल्या 18 दिवसापासून या ठिकाणी आमच्या बुलढाणा जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येनं आज महिला या ठिकाणी रात्रंदिवस या आझाद मैदानावर बसलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या महिला आल्या इथे? या बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, ऑल महाराष्ट्रातून या ठिकाणून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीत छोटे छोटे लहान मुलं घरी ठेवून या महिला दोन दोन तीन तीन दिवस आझाद मैदानावर कुठल्याही प्रकारची प्रशासनाकडून सोयी सुविधा या ठिकाणी मिळत नसताना सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा चालू आहे, तुम्ही काय सांगाल एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना? मला असं वाटतं की अत्यंत चांगली आजचा जो काही ह्या आहे परिस्थिती आहे आणि पुढे येणारं अधिवेशन ह्या सध्या सुरू आहे आणि पुढे निवडणुका सुरू आहेत. मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुका सुद्धा सुरू आहेत. मला असं वाटतं सरकारनं या सगळ्या गोष्टीचा विचार करून या महिलांना तात्काळ जी घोषित केलेली वाढ आहे त्याचा शासन निर्णय तात्काळ काढायला पाहिजे, कारण या महिला फक्त शासन निर्णय काढण्यासाठी बसलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात किती महिला आशा वर्कर आणि गटप्रवर्तक? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 80,000 आशा व गटप्रवर्तक आहेत आणि एवढी मोठी संख्या असताना महिला सगळ्या या ठिकाणी बिकट परिस्थितीमध्ये बसलेल्या असताना सरकारनं खरं म्हणजे यांची तात्काळ दखल घेऊन त्यांचा शासन निर्णय काढला पाहिजे होता. जर यावेळेस जर शासन निर्णय सरकारने जर नाही काढला तर मग तुमचं पुढचं पाऊल काय? सरकारला त्याची मोठ्यात मोठी जी ही आहे ती चूक ती भोगावी लागणार आहे निवडणुकीच्या माध्यमातून, लोकसभा या लोकसभेच्या माध्यमातून, कारण ह्या महिलाही सुद्धा आता राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत झालेल्या आहेत आणि हे सगळे जर एकत्र आलेले आहेत हे काही केवळ समाजाचं स्वार्थ समाजाचं प्रबोधन करण्यासाठी आलेले नाही आहे तर हे यांच्या स्वार्थाने गेलेले आहेत. शेवटी यांना पण सुद्धा यांचा स्वार्थ आहे, यांचाही पोटापाण्याचा स्वार्थ आहे आणि तेवढी त्यांना मिळालं तर ते निश्चितपणे सहकार्य करतील. जर शासनाने जर यांच्या प्रश्नाकडे जर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो असं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे. आणि आणखी सुद्धा माझ्यासोबत काही महिला आलेल्या आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून. तुम्ही कुठून आल्यात? मी वर्ध्यावरून आले आहे. माझं नाव अर्चना घुगरे, मी सीटू संघटनेची जिल्हाध्यक्ष. आम्ही सांगा मला, आता तुम्ही संपावर आहे अनेक दिवसापासून, तुम्ही संपावर असल्यामुळं काय परिणाम झालेला आहे या तुमच्या कामावर गावामध्ये? गावामध्ये तर खूप असा परिणाम झालेला आहे, कारण होम डिलिव्हऱ्या, मेन होम डिलिव्हऱ्या घरी होऊन राहिलेल्या आहे. काही माता मृत्यू, बालमृत्यू, अर्भक मृत्यू, उपजत मृत्यू असे अनेक प्रकार आम्हाला ऐकायला येऊन राहिले आहे. कारण आम्ही जेव्हा 1,000 लोकांमध्ये नेतृत्व करतो ते लोक आम्हाला फोन करून सांगत आहे की तुम्ही नाही आहे तर आमच्याकडे डिलिव्हरी झालेली आहे, आता आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही त्यांना सांगते की तुम्ही हॉस्पिटलला जा, म्हणजे आशा नाही आहे तर त्याचा किती दुष्परिणाम होऊन राहिला ह्या समाजावर किंवा या सरकारवर. ह्या सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे की आशा नसल्यामुळे आपल्या याच्यावर खूप मोठं नुकसान होऊन राहिलं आहे. मृत्यूचं प्रमाण सुद्धा काही वाढलं का मग 1-2 महिन्यामध्ये? हो वाढलेलं आहे. आणि आताच 2 दिवसाआधी एक होम डिलिव्हरी झालेली आहे तर त्याचे फोटो सुद्धा आमच्याकडे आलेले आहे. तर आम्ही एवढंच अपेक्षा करते की आम्हालाही असं वाटत नाही की जनतेचं काही नुकसान व्हावं, कारण आम्ही 1,000 लोकांमध्ये नेतृत्व करतो तर आमच्या त्या लाभार्थ्यांना त्यांना पुरेपूर लाभ मिळाला पाहिजे. त्यांना सेवा, ज्या काही सेवा देतो आम्ही सरकारच्या माध्यमातून त्या सेवा त्यांना मिळाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सरकारने आमची दखल घेऊन लवकरात लवकर आमचा जो शासन निर्णय आहे, जे त्यांनी घोषणा जाहीर केली आहे, ते घोषणा जाहीर केलेली आमच्या पत्रात द्यायला पाहिजे. आज जर आमची घोषणा त्यांनी मान्य केली तर आजच आम्ही मैदान सोडून आपापल्या फील्डमध्ये उद्यापासून कामाला जातो. शासनाने जर आमच्या मागण्या आजच जर मान्य केल्या तर आम्ही आजच हे आझाद मैदान सोडू असं एकंदरीतच आशा वर्करांनी म्हटलं आहे. आपण आणखी सुद्धा महिलांसोबत बोलूया. ताई तुम्ही कुठून आलेले आहेत? आम्ही सोलापूर जिल्हा तालुका सांगोला, हो सोलापूरवरून आलोय आम्ही. आज 19 दिवस झाला आम्ही म्हणजे इथं आझाद मैदानावर आंदोलन करतोय. एकदा सुद्धा एकही खासदार किंवा आमदार इथं येत नाहीयेत, आमची परिस्थिती काय आहे ते जाणून घेत नाहीयेत. त्यांना ज्या वेळेस आम्ही लहान बाळांपासून वृद्ध महिला वगैरे पुरुष काय असू द्या सगळ्यांना सेवा देतो, पण आमची दखल कोण ही या मुंबईत असे कोण नाहीत का खासदार आमदार की त्यांनी आशांची दखल घ्यावी? त्यांनी खेदाचीच बाब आहे की अनेक दिवसापासून 19 दिवसापासून या महिला आझाद मैदानावर बसून आहे, आंदोलन करीत आहे, पण मात्र या मुंबईमध्ये सरकार आहे, आमदार आहेत, खासदार आहे, पण मात्र अजूनपर्यंत त्यांच्या आंदोलनाला कोणीही भेट दिली नाही ही खेद या ताईंनी व्यक्त केलेली आहे. तुम्ही ताई कुठून आलेले आहेत?
काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आंदोलनकारी, नेमके तुमच्या मागण्या काय आहे? आमच्या नमस्कार, मी उज्ज्वला पाटील कोल्हापूरहून आली आहे. मी आशा सेविका म्हणून काम करते. गेले 15-18 दिवस झाले आम्ही ह्या मैदानावर आमच्या मागण्या घेऊन इथं आलेलो आहोत. ठाण्यामध्ये 2 दिवस माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या मागण्या ज्या आहेत, आशा सेविकांना 7,000 व गटप्रवर्तकांना 10,000 हे जे शासनानं आश्वासन दिलं आहे, या आश्वासनाची पूर्ती व्हावी व त्याचं शासकीय परिपत्रक लवकरच लवकर निघावं, ह्या मागण्या घेऊन आम्ही ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या व त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून आमचं शासकीय परिपत्रक निघावं ही अपेक्षा धरून तिथपर्यंत आलो होतो. पण तिथेही त्याची काही पूर्तता झाली नाही. पण अजूनही शासन त्याच्यावर पूर्तता जर समजा तुमची केली नाही शासना, तर मग तुम्ही आझाद मैदान सोडणार का? नाही सोडणार नाही. जर अजूनपर्यंत आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोवर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे, आझाद मैदान सोडणार नाही. निश्चितच जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, अशीच हाक जी आहे आज आझाद मैदानवरून या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिलांनी दिली आहे. तर नक्कीच जे महाराष्ट्र राज्य शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये कुठंतरी आम्हाला न्याय मिळेल आणि आमचा जीआर जो आहे तो निघेल अशा आशा घेऊन ती आहे आशा वर्कर या ठिकाणी आलेले आहे. पण मात्र आता सरकार त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करते की त्यांच्या समस्या सोडते ही पाहण्यायोग्य आहे. जर त्यांच्या समस्या जर सोडल्या नाही तर निश्चितच आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, अशीच एकंदरीतच हाक महाराष्ट्रातून राज्यभरातून आलेल्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिलांनी दिलेली आहे. तुम्ही बघत रहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.